दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. रेणुका स्वामी नावाच्या एका व्यक्तीच्या हत्या प्रकरणी प्रसिद्ध अभिनेता दर्शनला बंगळुरू पोलिसांनी अटक केली. म्हैसूर येथील त्याच्या फार्म हाऊसवरून त्याला अटक करण्यात आली आहे. 9 जून रोजी कामाक्षी पाल्या पोलिसांनी अभिनेता दर्शनच्या विरोधात FIR नोंदवला होता. या प्रकरणात दर्शनशिवाय त्याची पत्नी पवित्रा गौडा आणि इतर 10 जणांनाही पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या दर्शनची चौकशी सुरू आहे. हत्या प्रकरणात एका आरोपीने चौकशीत दर्शनचं नाव घेतलं होतं. त्याशिवाय हत्या झालेल्या युवकाच्या आईने देखील तक्रार दाखल केली होती. त्या आधारे दर्शनला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दर्शननं 1997 महाभारत चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अभिनेता होण्यापूर्वी त्याने 1 वर्ष प्रोजेक्शनिस्ट म्हणून काम केलं आणि त्यानंतर सहाय्यक कॅमेरामन म्हणूनही काम केलंय आणि त्यानंतर सहाय्यक कॅमेरामन म्हणूनही काम केलं. सुरुवातीला दर्शन केवळ चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकांमध्ये दिसला, परंतु नंतर तो मुख्य अभिनेता म्हणून उदयास आला. आपल्या कारकिर्दीत त्याने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. यामध्ये निम्मा प्रथिया, काला सिप्पल, गाजा आणि सारथी यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.